अशा प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असून येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. तसेच त्यांच्या सेवेसाठी व स्थानिक नागरिकांसाठी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय बनवले आहे. मागील 2 ते 3 दिवसापूर्वी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची सोय नाही अशी माहिती मिळाली. तसेच काही संघटनेने उपजिल्हा रुग्णालयामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी असे निवेदन तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना दिले. या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी सोलापूर व्हायरल टीमने पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली असता तेथील उपजिल्हा रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची सोय भरपूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती. तसेच मंदिर समितीने तेथे पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी वॉटर ATM बसवले आहे. तसेच तेथील प्रसूती केंद्रातील माहिती घेतली असता तेथील पेशंटने व डॉक्टरने संक्षिप्त अशी माहिती सोलापूर व्हायरल न्यूज चॅनलला दिली आहे. तर पाहूया ते काय म्हणाले. ते ही रत्ना माझी बहिणीची मुलगी आहे. तिला भाडोनीमध्ये दिलं मग तिलाची कोरवली तिचं माहेर आहे. मग मी मावशी असल्यामुळे मी तिच्या बरोबर आली आहे. तिथं इथून पंढरपूरमध्ये आले. आल्यावर ते मी रात्रभर मुलीला त्रास होत होता. आकड्याचे इंजेक्शन दिली पण शेवटी नॉर्मल म्हणजे होईच ना. खूप प्रयत्न केले सिस्टर लोकांनी पण नॉर्मल झालीच नाही. मग शेवटी सिजर करावं लागलं. मग सिजर केलं. सिजर केल्यावर सगळं इथं आणून टाकलं. मग बाळाला काहीतरी जरा प्रॉब्लेम वाटला. मग त्यांनी काचत ठेवले आता बाळ. योग्य ती म्हणजे सोय भरपूर दिली आम्हाला. सहकार्य सिस्टरनी पण चांगलं केलं. व्यवस्थित म्हणजे मुलीला तुम्ही आणताना इथं काय निघून कशा परिस्थितीत आणलं. आल्यानंतर प्रत्येक पेशंटचा फीडबॅक देतो. ज्यावेळेस पेशंट घरी जातो त्यावेळेस त्यांच्याकडून हॉस्पिटलमध्ये कशा सुविधा मिळाल्या, पूर्ण त्यांना सुविधा मोफत मिळाल्या का, तसेच पाण्याची सोय आहे का, खाण्याची सोय आहे का, सगळं फीड ह्या रजिस्टरमध्ये प्रत्येक पेशंट. हे आमचं बुक पहिल्यापासून मेंटेन आहे. प्रत्येक पेशंटचं नाव त्यांचं जे अभिप्राय आहे त्याच्यावर. तर लहान मुलांच्या सेवेसाठी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याची देखील माहिती बालरोगतज्ञ डॉक्टर दीपक धोत्रे यांनी सोलापूर व्हायरल न्यूजची वार्ताना दिली आहे. उपजिल्हा रुग्णालयामध्ये SNCU विभाग म्हणून आपल्या इथं आहे. केंद्र शासनाच्या मंजुरीने इथे 10 बेडचा आपल्या इथे लहान बाळांसाठी अतिदक्षता ICU आहे. गेले 5 वर्ष झाले हे चालू आहे. इथून आपण कमी वजनाच्या बाळांसाठी किंवा ज्या बाळांना कावीळ आहे अशा बाळांना आपण इथं ट्रीटमेंट करतो आणि हे संपूर्णतः मोफत आपल्याला ही सर्व्हिस आहे शासनाकडून. SNCU मध्ये बरेच कमी वजनाच्या बाळांपासून 10 असणारी बाळं किंवा जन्मल्यानंतर ज्या बाळांना श्वास घेण्यास त्रास आहे अशा बाळांना आपण इथं ट्रीटमेंट करून चांगलं बरे करतोय. आणि अनेक बाळं इथून चांगले होऊन गेलेले आहेत आणि नातेवाईकांचा सुद्धा याच्याबद्दल फार चांगला अभिप्राय आहे.